स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी मनीषा. तर आज आहे दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज देखील. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदाची व भरभराटीची जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना. तर आज आहे दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीजसुद्धा आहे. तर सर्वप्रथम मी आज आमच्या ह्यांना औक्षण करणार आहे आणि समर्थलासुद्धा बहीण नाही आहे तर त्यालासुद्धा आज मी भाऊबीज आणि मलासुद्धा भाऊ नाही आहे तर मी भाऊबीजसुद्धा माझ्या मुलाला ओवाळून साजरी करणार आहे. तर आपला नीट वड चांगलं वड सगळी कशी वडते चांगली कसं असते कशी वडते बघा की कसा म्हणतो किती मोठा वाटतीस ना बारीक असा वाढायचं नाही का बघ माऊ कशाला माझी बोट मोठी येते तसंच येते बाबा असं थोडं नका असं अंगठ्यावर थोडा घ्यायचा बारीक गंध असा आवडायचा सोन्या आई काय म्हणते माझी बोट मोठी करंगळी ना लाव लावते ती आता तसलं पापड्या पडल्या पडतय ती गंध थांब लांब घ्यायचं काय बाई चला माझं गिफ्ट द्या की आणलं नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आबळत ना पैसे पडणार आहे त्याच्यासाठी पाकिस्तान असून तर देव केले म्हणा कसं शेंडा ना घेऊ का असं हा उगा कसा घ्यायचं थोडासा तर मी दरवेळेस सकाळीच औक्षण करत असते पण ह्यावेळेस असं झालं की हे दोघं समर्थ आणि ते त्याच्या आत्याकडे गेले भाऊबीजीसाठी त्याच्यामुळं संध्याकाळी उशिरा आले ते 5 वाजता आले त्याच्यामुळं संध्याकाळीच औक्षण वगैरे केलं आणि माझ्या आत्या आणि माझी मोठी बहीण हे पण आम्ही एकाच गावात दिलेलं आहोत तर माझ्या आत्या पण इथंच आहे त्या दोन्ही आणि मोठी बहीण पण आणि मी पण तर आम्ही असं सर्व एकाच गावात आहो तर त्या पण दोघी आलेल्या होत्या तर त्यांच्या त्यासुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आता माझी मोठी बहीण आणि माझी लहान आत्या तर आमच्या बारक्या आत्या आजारी असतात जरा त्या
त्याच्यामुळं त्यांना एवढं सुधरत नाही. तरी पण आईने साडी घेतली होती भाऊजीसाठी आत्त्यांना. वडील काही नाहीत पण आईने त्यांचं कर्तव्य तिचं कर्तव्य केलं दिवाळीला की आमच्याबरोबर आत्त्यांनासुद्धा साडी घेतली. आणि आत्त्यांना मी आत्ता घरी बोलवलं आणि साडी नेसायला लावली. म्हणलं ह्या आहेत माझ्या सगळ्यात लहान आत्या. माझे वडील आणि ह्या आत्या दोघं एकाच ह्याचे होते, ते आगमाग जलमलेले. त्याच्यामुळे ह्या आत्या आणि माझ्या वडिलांमध्ये खूप प्रेम होतं. खूप बहीण भावंडाचं नातं खूप वेगळं होतं. बहिणीवर खूप जीव होता म्हणून आमच्या आईने माझ्याबरोबरच ही साडी दिली आत्याला साडी नेसव म्हणून. आणि मग मी आत्याला मिठाई खाऊ घालून पाया पडले आत्याच्या. आणि ही आहे आमची मोठी बहीण, तर तीसुद्धा होती. आमची घरासमोरच घरं आहेत दोघींची, माझी आणि तिचं. आम्हाला एकाच भाऊकीमध्ये दिलेलं आहे. तर तिचं पण तोंड गोड केलं सणाचं. तर समर्थ आणखीन वरून हसवत होता. समर्थ आमचा खूप कॉमेडी करतो. समर्थला लई लागतंय बोलायला. करू काय बंद मग. तर ह्या वर्षी भाऊबीजेसाठी माहेरला गेले नाही. तसंही कधीतरी जाते मी, एखाद्या वर्षी जाते एखाद्या वर्षी नाही जात. आमचा भैया वारल्यापासून मला जास्त करून जाऊ वाटत नाही. पण आहेत चुलत भाऊ वगैरे, त्यांच्याकडे जात असते. पण ह्या वर्षी तिकडं पण सुतक पडलं, त्याच्यामुळे गेलोच नाही. आणि मला दरवर्षी मी माझ्या भावाला माझ्या समर्थाच्या रूपातच बघते. सेम तो त्याच्यासारखा दिसतो माझा भाऊ. भाऊ पण सेम तसाच दिसायचा. आणि देवाने माझा भाऊ माझ्या मुलाच्या रूपात मला परत दिलेला आहे. त्याच्यामुळं मी त्या दिवशी रडत बसत नाही. मी त्याचं औक्षण करते मुलाचं. आणि माझ्या भैयाला मी माझ्या समर्थाच्या रूपात बघते. तर खूप आम्ही खूप वर्ष रडण्यात घालवली भैया गेले तसं. पण आत्ता ह्या 5-6 वर्षामध्ये मला असं नेहमी समर्थ आमचा माझ्या भैयासारखा दिसतो. त्याच्यामुळं मी आता रडायचं सोडून दिलं. आणि मी आता नेहमी माझ्या समर्थाच्या माझ्या भावाला समर्थाच्या रूपातच बघते. त्याच्यामुळं हा समर्थ हाच माझा भाऊ आणि मुलगा असं दोन्ही आहे. त्याच्यामुळं मी भाऊबीजेला आता इथून रडत नाही. मी माझ्या समर्थाचं औक्षण करून भाऊबीज साजरा करत असते. तर मला माझा समर्थ आणि माझा मुलगा आणि माझा भाऊ एकच आहे असं वाटतं. तर ही गोष्ट मी नव्हती कोणाशी शेअर केली, पण आज मला असं करावं वाटलं की माझ्या यूट्यूब फॅमिलीशी ही गोष्ट शेअर केली मी आज. हे माझा भाऊ खूप लग्नाला आलेला माझा मोठा भाऊ, माझ्यापेक्षा मोठा होता तो. लग्नाला आलेला तो गेला. त्याला हृदयाचा थोडा प्रॉब्लेम होता. पण खूप सुंदर आणि खूप छान दिसायचा. तसाच समर्थ सेम त्याच्यासारखा दिसतो. सेम असाच उंची बिंची. तरी मग मी माझ्या भावाला समर्थाच्या रूपात बघते. समर्थ म्हणजे माझा मुलगा. आणि आमचा समर्थ पण माझ्याबरोबर मुलासारखा कधी राहतच नाही. आणि आम्ही माझं त्याचं मम्मीचं आणि मुलाचं नातं कमीच आहे. आई आणि मुलाचं आम्ही खूप असं बहीण भावंडासारखंच राहतो. तो खूप माझ्यासंग असा आई असल्यासारखं मला कधी हेच करत नाही. बघत औक्षण करताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की तीही करत होता, अशी करते मम्मी तशी करते. फक्त तो म्हणायलाच मम्मी म्हणतो मला काय, नाहीतर सेम सगळं त्या बहीण भावंडाचं कसं असतं तसंच आहे. समर्थ आमचा आहेच तसा, सेम भैयासारखा. त्याचा स्वभाव पण तसाच आहे. माझ्या भावाचा पण स्वभाव सेम त्याच्यासारखाच होता. मग तो काय म्हणतात, तो मामासारखाच सगळी म्हणतात आमच्यात की समर्थ मामासारखाच झाला आहे. तर खरंच आहे, माझ्या भावाला 10-11 वर्ष झाले जाऊन. तो असता तर खूप त्याला आनंद झाला असता माझा भाचा एवढा मोठा झाला आहे म्हणून. त्याला खूप ते लहान होता तेव्हा त्याला खूप गाडीवर घेऊन फिरवायचा आहे मिरवायचा. आपण किती जरी नाही म्हणलं रडायचं किंवा नाही आठवण काढायची म्हणली, तरी
भावाची ही आठवण रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला तर येतेच येते. आधी मध्ये नाही आली तर ह्या दोन्ही सणाला तर त्याची खूप आठवण येते. शेवटी काय म्हणतात ते, भावाची जागा कोणी घेऊ शकत नाही. बहीण भावंडाचं नातं हे वेगळंच असतं आणि ह्या सणांना खूप वाईट वाटतं. पण मी आता म्हणजे बऱ्याच गोष्टी हे झाले, भावाच्या भाऊ वारलेल्या दुःखातनं बाहेर पडले आता मी बऱ्यापैकी. पण सणावरांना खूप त्याची उणीव भासते असं वाटतं. दुसऱ्यांचे सर्वांचे भाऊ येतात आणि बहिणी पण भावांकडे जातात पण आपलं तसं नाही, त्याच्यामुळे वाईट वाटतं. पण आता मला समर्थ जसा थोडा मोठा झाला आहे सेम त्याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखं त्याचं चालणं बोलणं वागणं, त्याच्यामुळं आत्ता मला थोडंसं हे वाटतं की आता म्हणजे भैयाची थोडीशी ही झाली की कमी त्यांनी समर्थाने भरून काढले असं वाटतं. त्याच्यामुळं माझा समर्थ हाच माझा भैया आहे असं समजते आणि मी त्याला औक्षण वगैरे करते. पण दुसऱ्याचं बघितल्यावर असं वाईट वाटतं की त्या सगळ्यांचे भाऊ येतात, सगळ्या माहेरी मुली जातात, आपलं असं थोडंसं वाईट वाटतं. पण ह्या सणादिवशी मला खूप आठवण येते आणि आम्ही खूप इमोशनल होतो. सकाळी सकाळी स्वयंपाक करताना रडले मी, भाऊबीज होती आणि कुठंतरी थोडं दरवर्षीचं असं होतं. मी पण भाऊबीज आणि रक्षाबंधन माझी वाईटच जाते नेहमीच. मग समर्थ सकाळ सकाळच म्हणला, मम्मी तू सणाचा आज रडायला लागली तर रडू नको तू. समर्थ आता मोठा झाला त्याच्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी कळतात आता, त्याच्यामुळं तो त्याला लगेच समजतं मम्मी कशामुळं थोडी ही झाली आहे, नाराज कशामुळं आहे, हे सगळं समजतं त्याला. तर असो भैयाची आठवण झाली म्हणून थोडीशी इमोशनल झाली आणि थोडीशी वाईट वाटलं थोडंसं. हे सगळी हे गोष्टी पहिले मी जास्त करत नव्हते, हे सजावट वगैरे रांगोळी बिंगोळी घालून. पण आता ह्या दोन चार दिवसात जसा समर्थ मोठा झाला आहे तसं त्याच्या रूपातच माझा भैया परत आला आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी सगळं करते, नंतर पहिलं करत नव्हते, आत्ता ह्या दोन तीन वर्षात करायला लागले मी. तर म्हटलं देवाने आपल्याला आपल्या मुलाच्या रूपात आपला भाऊ परत दिलेला आहे. तर हे बघा आमच्याकडे हे असे दिवाळी पहिल्या दिव्यापासून दिवाळीच्या असे दारात हे करतात, दिवाणी घालतात. तर माझ्या ह्या वर्षी दारात नाही घातल्या मी, पण हे आमच्या मईच्या दारातलं गवण आहेत, समर्थनं व्हिडिओ काढला आहे. तर अशा प्रकारे शेणाच्या गवणी घालतात पहिल्या दिव्यापासून असतात दिवाळी संपेपर्यंत. तर हे अशा प्रकारे हे माझ्या आत्त्याने घातलेले आहेत आमच्या बहिणीच्या दारात. बहीण मोठे आहे ते आत्त्याच्या घरी दिलेली आहे, तर हे आत्त्याने घातलेले आहेत गवळणी. असे वेगवेगळे काय काय प्रकार आहेत बघा त्याच्यात, हे सगळं आत्त्याने केलेलं आहे. म्हणजे आजच आहे ह्यांनी गाड्यांच्या पूजा वगैरे केल्या. वॅगनर आणि बुलेट ह्या दोन गाड्या आहेत आमच्याकडं, तर ह्या दोन्ही गाड्यांच्या ह्यांनी पूजा केल्या. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल जेणेकरून माझे पुढचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर भेटूया आपण एका पुढच्या छानशा नवीन गावाकडच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.